आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नृसिंहवाडी दरम्यान झडप पडली की चिंता नाही, माने येणार सेवेला. पावसाळा आणि वादळ वारं म्हटलं की शिरोळ नृसिंहवाडीचा मार्ग बंद. पण आता खुश खबर, शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर चिंच व अन्य जुनी झाडं आहेत. वादळ वाऱ्यानं ती उन्मळून पडतात आणि याचा परिणाम मुख्य मार्गावर वाहतूक थांबून राहते. शिवाय विजेच्या ताराही तुटून जातात. मात्र अशा प्रसंगात मदतीला कोणीच धावत नाही. प्रत्येक जण वाहनात बसून अभियंत्याचा रोल बजावत राहतो आणि आरोपींच्या पिंजऱ्यात मात्र पोलीस जातात. एखादी रुग्णवाहिका यामध्ये अडकली की तळपायाची आग मस्तकाला जाते. पण हे रस्त्यावरचं संकट दूर करण्याचं टेंडर शिरोळच्या माने कोरवी यांनी घेतलंय. यामुळे वाहनात बसून अभियंत्याचा रोल बजावणाऱ्यांना आता चांगलाच दिलासा माने कोरवी यांनी दिलाय. बांधकाम खात्याला ऑफिसमध्ये बसून सेवा केल्याचा आनंदही मिळणार आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार. नमस्कार, मी वसंत शिवप्पा खूप माने कोरवी बोलतोय. तुम्ही गाव कुठलं तुमचं? शिरोळ. आता या रस्त्यावरची जी झाडं तुम्ही तोडताय, पडलेली वाळलेली याचं टेंडर होत असते? हो, टेंडर होत आहे. निला होत आहे. कुणाकडून होत असते? हा पीडब्ल्यूडी कडनं. म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं त्या पडलेल्या झाडांचे लिलाव करते, टेंडर काढतंय आणि तुम्हाला या ठिकाणी तोडायला परवानगी दिलेली असते. याचे काय पैसे भरलेले असतात? भरतोय आणि भरून त्याची पावती पण तुम्ही घेतलेली असते. हा, आणि त्यामुळं तुम्ही ह्या असलेली झाडं म्हणजे कुठली शिरोळ तालुक्यात असू देत, कुठेही असू देत, तुम्हाला बोलवून सांगतात ते. बोलवून सांगतात.